नमस्कार मंडळी, मी अनुजा आपले खूप मनापासून स्वागत करते. आज आहे हरतालिका, तर हरतालिकेची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत पूजा करायला. सर्वप्रथम एक स्वच्छ कापड ठेवून घ्यायचा, त्यानंतर दिवा लावायचा आणि ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे. तांदूळावर हळद कुंकू वाहायचं आणि साईडला मी कलश मांडून घेते, त्यासाठी पण मी तांदूळ ठेवले आणि त्यावर पण हळद कुंकू वाहून घेते. आता कलशासाठी मी एक तांब्या घेतला, त्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये दूध दही टाकायचं आणि एक पैसा टाकायचा. तांब्याला 5 बोटं हळद कुंकू लावायचे. आता वरती 5 खायचे पानं टाकायचे आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचं. आता हा कलश तांदूळावरती ठेवून घ्यायचा आणि पूजा करून फूल वाहायचं. आता गणपतीची पूजा करून घ्यायची, त्यासाठी सुपारीचा गणपती घ्यायचा, दूध दह्याने आणि पाण्याने धुऊन घ्यायचं. गणपतीला हळद कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यायची. आता मी एक संजा पात्र घेतलं, त्यामध्ये 2 खायचे पानं ठेवले. आता स्वच्छ धुतलेली वाळू या पाण्यावरती 5 वेळा घ्यायची आणि त्याला पिंडीचा आकार द्यायचा. त्यासोबतच मी पार्वती आणि तिची सखी पण बनवून घेतली. आता पूजा करून घ्यायची. आता वाळूची पिंड मी पूजेच्या ठिकाणी ठेवली. आता सर्व प्रकारच्या बेलपत्री वाहून घेते. पूजा झाली आहे आणि आता मी फळं ठेवते. त्याचबरोबर पार्वतीसाठी मी ओटीचे सामान पण ठेवून घेतले. पूर्ण पूजा झाली की हरतालिकेची कहाणी वाचायची आणि आरती करून घ्यायची. अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा संपन्न झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.